सगळ्यांचं मनापासून अभिनंदन एकाच गोष्टीसाठी करायचं की आताचा जो सिलेबस आहे हा सिलेबस काही फार असा आजच्या पिढीला खूप आवडेल त्यात खूप रस त्याला घेता येईल असं शिक्षण आहे असं डॉक्टर मला कधीच वाटलं नाही. तेच रटा आम्ही भोकायचं आणि शाळेत गेल्यानंतर मला माझ्या शाळेत किती दिवस आठवतात की शाळेत गेल्यानंतर जे वर्गात बाईंनी शिकवलंय त्या शिकवण्यातल्या एखाद्या गोष्टीविषयी आपण जर बाईंना काही विचारलं नाही मला आठवतं मी चौथी का पाचवीत होतो आणि आमच्या बाईंनी वर्गात शिकवलं की पृथ्वीपासून चंद्राचं अंतर इतके गुणिले इतके प्रकाश वर्ष आहे. भर 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 वर्गाचे पहिल्या नंबरने पास वाजले सगळे थोडं भरावर घेऊन गेले सगळे मी हात परत केला म्हणतो बाई हे अंतर मोजलं कसं. बाई म्हणल्या खाली बस हा प्रश्न परीक्षेला येणार नाही असं होतं की सांगा बरं. आपल्या विद्यार्थ्यांच्या मनाची शंका असते जिज्ञासा असते त्याचं कधीच आपल्याला समाधान असं उत्तर मिळत नाही. मला आठवतं की मी असंच किंवा तरी आमचा गणिताचा तास होता गणिताच्या पायी आले म्हणून ड्रॉइंगचे सर आले आणि ते गणपतीचे दिवस होते आणि गणपतीचे दिवस असल्यामुळे बाहेर पाऊस होता त्यामुळे कुणी पिरियडला बाहेर खेळायला पाठवलं नाही. मग आमच्या सरांनी गोष्ट जाण्यास सुरुवात केली की गणपतीचं तोंड हे हत्तीचं सोडमिन असं कसं सुरू झालं असं कसं झालं. मग सांगितलं पार्वती देवी आंबेला गेल्या होत्या बाहेर गणपती उभा होता शंकर भगवान आले हा गणपती जाऊ देत नाही शंकर भगवान चिडतात त्याची गजब मान भरून टाकतात आणि मग पार्वती येते उषा मागते अमुक सगळं सुरू होत आणि मग शंकर भगवान बाहेर पहिला प्राणी जो मिळेल त्याचं जे काही मान कापून लावा तिला मी आपला हात वर गेला म्हणत सर ती हत्तीची कापलेली मान गणपतीच्या ह्याच्यावर चिकटली कशी. सर म्हणले अरे येड्या तुला कळत नाही ते देव होते देव म्हणत ते जर देव होते तर जी ओरिजिनल खाली मान पडली तिसकाने चिटकवली. मला सर म्हणले वर्गाच्या बाहेर जा आणि हात बंद करून उभा राहा वर्गात ती पोरं हसायला लागली सरांना अपमान वाटला आणि त्यामुळे सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये खरंच आपल्या विद्यार्थ्याची जिज्ञासा विद्यार्थ्याला उत्सुकता जी आहे त्याला आपण ज्ञान देतो आहोत का माहिती देतो आहोत खरं म्हणजे त्या नवनीत मध्ये बालभारती मध्ये पुस्तकामध्ये शास्त्रामध्ये फक्त माहिती असते ही कशी केली काय केली तुला कसं करताय तू यात काय करू शकतो ही जी जिज्ञासा त्यांनी ती वाढली पाहिजे ती दुर्दैवाने होत नाही. मला तर अनेक विषय जे शिकवले जातात मला जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयात मी सगळीकडे मांडतो मला नेहमी आता जर आपण इथे बसले विचारले शिवाजी महाराजांनी काय सांगा तर लोक काय सांगतील त्यांनी शाहिस्तखानाची बोट तोडली अफजलखानाचा कोथळा काढला आग्र्यातना पिटाऱ्यातना पळाले आणि सुरतेवर लूट केली ह्याच्या पुढे शिवाजी काय नाही आम्हाला माहिती. म्हणजे शिवाजी महाराज आज जे शिकवले पाहिजे आज सुद्धा आपल्या महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यानंतर रोजगार हमी योजना राबवतात ही रोजगार हमी योजना छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली होती त्यांच्या काळापासून हे आपल्याला माहिती आहे. आज सुद्धा आपण व्हॅट भरतो व्हॅल्यू ऍडेड टॅक्स महाराजांच्या काळात जी चौथाई होती ती कर प्रणाली आणि ही सेम आहे. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हेर खातं कसं चाललं पाहिजे आणि आताच्या गृह खात्यामध्ये आपले इन्फॉर्मन्स कसे असले पाहिजे याच एक नातं बांधलं जाऊ शकतं. पण आपल्या कधी शिवाजी महाराज हे शिकवले गेले ना आपल्या शिकवलं काय शाहिस्तखानाची बोट तोडली अफजलखानाचा कोथळा काढला पेटाऱ्यातला गेले सुरतेला लूट शिवाजी महाराज पुष्प आणि कसं म्हणजे ह्याच्या हे शिकवलं पाहिजे हे आवश्यक आहे यांना शौर्य येतं छत्रपतींचं शौर्य यांना कळतं हे खरंय पण याच्या पलीकडे जे शिवाजी महाराज आहे ते कधीच आपल्या विद्यार्थ्यांकडे पोहोचत नाही ते आपण कधी पोहोचवणार हा मला प्रश्न असतो. हे मला दुसरा एक खरं म्हणजे या ठिकाणी सगळ्या हुशार विद्यार्थी आहेत त्यांचे पालक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत प्रत्येक पिढीमध्ये फरक पडतो. म्हणजे आताच्या पिढीला गिरकडीचं जे मातृप्रेम शिकवलं की शेवटी तिथे घरात ते बाळ होत आणि त्या बाळासाठी ती त्या अगदी कठीण कड्यावरना उतरत जीव धोक्यात घालून खाली आली काय त्या हिरकडीचं मातृप्रेम
प्रेम काय तिचं प्रेम होतं आणि म्हणून ती मुलासाठी आली तर मला खात्री आहे की आता जी पिढी विचारेल जर हिरकडी खाली नसती आली तर तिच्या घरातल्या पोराबरोबर तिचे आजी आजोबा नव्हते काका बापू नव्हते. हा प्रश्न विचारणारी पिढी आताची आहे. तिला हिरकडीचं मातृप्रेम कळत नाही. तिचा समाजावरचा अविश्वास वाढतो. एक रात्र जो समाज पोराला सांभाळत नाही तो बाकीच्या कसा सांभाळणार. आणि त्यामुळे हे जे आता मी शिकवतो त्या शिकवण्यामध्ये काही बदल करण्याची गरज आहे का? आणि श्यामची आई ज्या शिकवली जाते ते श्याम आंघोळून आल्यानंतर म्हणतो की आई माझ्या पायाला माती लावू नये म्हणून तू पदर पसर. आणि श्याम ज्या पदरावर पाय ठेवतो ते आई म्हणते की श्याम तू पायाला माती लावू नये म्हणून काळजी करतोस पण तुझ्या मनाला माती लागतो आहे म्हणून तू काय करतोस हे जे श्यामची आई तेव्हा सांगते. तर आताच्या श्यामच्या आईने काय केलं पाहिजे? आताच्या श्यामच्या आईने कॉम्प्युटरवर इंटरनेट चालवायला शिकलं पाहिजे. आणि इंटरनेट चालवणं म्हणजे मिक्सर चालवण्या इतकंच सोपं आहे. आपलं पोरगा आपला मुलगी घरामध्ये कॉम्प्युटरवर अभ्यास करत बसले दोन तासाने आपल्या मित्राकडे मैत्रीने ट्युशनला गेल्यानंतर आईला त्या कॉम्प्युटर जवळ जाता आलं पाहिजे. कॉम्प्युटर जवळ गेल्यानंतर कॉम्प्युटर ऑन केला पाहिजे इंटरनेट साईट काढला पाहिजे आणि गेल्या दोन तासामध्ये आपलं पोरग जॉग्रफीवर होता तर पोर्नोग्राफीवर होता हे आईला वाचता आलं पाहिजे. आणि जर तो पोर्नोग्राफीवर गेला असेल तर त्याला काही छडीलागे छमछम कानफडत वाजवायची गरज नाही. आपण समजून घ्या की आपलं पोरग आता मोठं झालंय त्याच्याशी असे विषय बोलले पाहिजे. यामुळे आयुष्यात आनंद मिळवता येतो पण तो आनंद मिळवण्याचे दिवस नोकरी धंद्याला लागल्यानंतरचे आहेत. तो आनंद जर आता मिळवायचा प्रयत्न केला तर आयुष्यभर अशी फालतू नोकरी करावी लागेल फालतू व्यवसाय करावा लागेल की याचा आनंद घेता येणार नाही. हा आनंद मिळवण्याचे वय आहे असं मोकळेपणाने आईला वडिलांना आपल्या मुलाबरोबर बोलता आलं पाहिजे ही श्यामच्या आईची आजची कल्पना आहे. आणि असं जर होत नसेल तर आपल्या मुलाला मुलीला कानफाटवला कसल्या साईटवर जातो तर तो तुम्हाला न सांगता जाईल. आणि मोबाईल फोनवर आम्ही सगळे नगर जो फक्तच वायफाय देतो तो वायफायवर जाऊन घेईल तुम्हाला कळणार पण नाही. पण पालकांनी जर डायलॉग केला तर आपलं मुलं आपल्याशी खरं बोलतच. जर पालक रागावलं असेल तर बोलत नाही. आणि मला विश्वास आहे आताच्या तरुण पिढीवर त्याला जर समजावून सांगितलं तर तो समजून घेण्याच्या मनस्थितीतला असतो. कारण आपल्या घरातले संस्कार कसे असतात ज्यावेळी या सगळ्या मुंबई दिल्लीमध्ये महिलांवरचे अत्याचार बलात्कार आपण वास्तव पाहतो त्याही सगळ्या या तरुण पिढीला आपण दोष देतो. दोष त्यांचा काय ते चुकीचं वाटतात त्यांचा दोष नाहीये. आपण त्यांच्या जडणघडणीमध्ये सरकार असेल राजकीय नेते असतील तुम्ही समाज म्हणा ज्येष्ठ नागरिक आहात पालक आहात हा दोष आपला आहे. एखादा तरुण एखादी तरुणी चुकीच्या मार्गाला जाते तर तिचा दोष नाही. कारण तिच्या शिक्षणामध्ये तिचा केवळ आयक्यू आणापैकी इंजिनियर कशी होईल तो डॉक्टर कसा होईल तो मॅनेजमेंट कसा होईल याच्यामध्ये तितका भर असतो. तितका आपल्या शिक्षणामध्ये आयक्यू वाढण्यासाठी जो भर आहे त्याच्याबरोबर इक्यू इमोशनल क्वेश्चन वाढण्यासाठी आपल्या शिक्षणात काहीच भर नाही. आणि या साध्या साध्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला पालकांना विशेषतः आणि विद्यार्थ्यांना मिळालं तर तोतोचान नावाचं पुस्तक नक्की वाचा. या तोतोचान नावाच्या पुस्तकात तोतोचान हे जपानी नाव आहे. या तोतोचान नावाची वृत्त निवेदिका आहे. जसं समजा आता आपल्या एनडीटीव्हीची बरखास्त वगैरे आपण म्हणू या देशात तशी ती तोतोचान जपानमधली आहे. ती अगदी मॉन्टेसरीमध्ये होती आणि अतिशय धंदा करायची. शेवटी तिच्या शाळेने तिला शाळेतनं काढून टाकलं. मग तिच्या आईने वेगळी शाळा शोधली जी आगगाडीच्या डब्यात शाळा बांधायची आणि त्या शाळेमध्ये इतक्या बारीक बारीक चांगल्या गोष्टी व्हायच्या. म्हणजे साधा आहे जर त्या शाळेच्या गणिताच्या पेपरमध्ये ज्या मुलाला मुलीला पहिला नंबर मिळेल तिला तर त्याला बक्षीस काय मिळायचं असं आम्ही ते सर्टिफिकेट देतो याच्यावर शील देतो. तसं नसायचं. बक्षीस काय असायचं? एक किलो बटाटा अर्धा किलो कांदा मिरची कोथिंबीर आणि पावाची दाणी. आणि हे वाचलं मला आश्चर्य वाटलं.
बक्षीस आहे का कांदा बटाटा आणि अमूक कमते सर काय बक्षीस आहे आणि ते बक्षीस ज्यावेळी त्या मुलाची किंवा मुलीची आई किंवा वडील त्याला घ्यायला येतात त्यावेळी शिक्षक त्यांच्या हातात देता सांगतात की तुमच्या मुलाला आज गणितात सगळ्यात जास्त मार्क मिळाले आहेत घरी गेल्यावर आज जे तुमचं जेवण असेल तुम्ही ही पावभाजी करा आणि पावभाजी तयार झाल्यानंतर जेवण सुरू करायच्या आधी एवढंच म्हणा की आज आपल्या राजूने किंवा आपल्या सीमाने अतिशय चांगले मार्क मिळवले म्हणून आज आपलं सगळं घरच्यांचं जेवण होतंय ह्याच्या चांगल्या अभ्यास करण्यामुळे आजचं आपलं जेवण होतंय एवढं एक वाक्य उच्चारा. मला असं वाटतं की ह्या गोष्टी आपल्या शिक्षणात जात नाही आणि त्यामुळे आज आपण बक्षीस मिळवणार आहोत पण पुढे काय करायचं. मी मला जगन तुम्ही आज सगळे सिडकोचे कार्यकर्ते आहात आज ज्या ज्या विद्यार्थ्यांना तुम्ही बक्षीस द्या विशेषतः 10वी 12वीच्या त्यांनी 10वी 12वी नंतर काय केलं पाहिजे या विषयात त्यांची एप्टिट्यूड टेस्ट घेतली पाहिजे. आता शास्त्रशुद्ध पद्धतीने असं आहे की माझे वडील समजा अकाउंटंट होते तर त्यांना आपला पोरगा पण सीए झाला पाहिजे असं वाटत होत पण माझी आवड इंजिनिअरिंगची होती तर मी इंजिनियर झालो पण माझ्या आई वडिलांना वाटतंय म्हणून मी त्यांना जे आणि आई वडिलांचं कसं असतं की त्यांना त्यांच्या आयुष्यात जे करता आलं नाही ते आपल्या मुलाने करावं असं वाटतं पण आपल्या मुलाची मुलाची जी क्षमता आहे का म्हणजे तो 3 इडियट सिनेमा आहे ना तो वाईल्ड लाईफ फोटोग्राफर व्हायच्या म्हणजे तो इंजिनिअरिंगला आला शक्यच नाही तो ते रमण आणि त्यामुळे आपल्या मुलाला मुलीला त्यांची आवड काय तिची आवड काय हे समजून घेण्याची ऍप्टिट्यूड टेस्ट असते. पुढच्या वेळी जरा जरा जगा इकडे बघा तिकडे आहोत तुम्हाला सांगतोय मी 3 महिन्यानंतर विचारणार आहे 10वी 12वी झालेल्या विद्यार्थी विद्यार्थिनीची ऍप्टिट्यूड टेस्ट इथे झाली का नाही तुम्हाला ते घेणारे मिळत नसतील तर मुंबईवर मी पाठवतो ते ऍप्टिट्यूड टेस्ट घेतील मुलाची मुलीची आवड कशात आहे त्या टेस्ट मधून कळेल त्या मुलाबरोबर मुलीवर ते चर्चा करतील आणि एकट्यात करतील मग पालकाला बोलून सांगतील की बाबा ह्याची आवड आम्हाला ही वाटते तुम्हाला काय वाटतं सांगा आणि मग ती चर्चा करून धरेल की अरे हो आपल्या मुलाची ही आवड आहे त्यामुळे 10वीनंतर सायन्स घेतलं पाहिजे कॉमर्स घेतलं पाहिजे आर्ट्स घेतलं पाहिजे फाईन आर्ट घेतलं पाहिजे 4 गोष्टी आपण केल्या पाहिजेत हे आता शास्त्रशुद्ध पद्धतीने आहे हे यावेळी तुम्ही असं करा की गिरीश भाऊ आपलं सरकार आल्यानंतर 10वीतल्या सगळ्या शाळांमध्ये अपूर्वजी आपण ऍप्टिट्यूड टेस्ट कंपल्सरी करायची आणि त्या टेस्ट आधारे तुमच्या ऍडमिशन. शेवटी सरकारचं एक काम आहे की आपल्या राज्यातला शिकणारा विद्यार्थी विद्यार्थी त्याची आवड काय आहे त्या आवडीप्रमाणे त्याने पुढे शिक्षण केलं पाहिजे यासाठी पालकांना गाईडलाईन म्हणून अशा ऍप्टिट्यूड टेस्टचे सुद्धा रिपोर्ट सरकारकडून दिले गेले पाहिजे असा आम्ही आमच्या सरकारमध्ये आल्यानंतर करणार आहोत. या ठिकाणी विद्यार्थी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत ज्यांचा सत्कार आहे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार हा आपल्या इथे होतो आणि हा आपल्या इथे होतो यासाठी की त्यांना आपल्याला या निमित्ताने तरुण पिढीला दाखवायचं असतं नाही तर हल्ली काय चालतं फादर्स डे वर्षातून एकदा आपल्या बापाला जाऊन भेटायचं मदर्स डे वर्षातून एकदाच आईचं कौतुक नंतर आईला रोज तुम्हाला त्रास देते कशाला आपो मग डॉटर डे एक दिवस आई बाप पोरीशी बोलणार हे सगळे डे जे आहेत ना हे अमेरिकेत जिथे आई बाप बरोबर राहत नाही जिथे बापाला पोरग वर्षातून एकदम भेटत अशांसाठी आहे. आपल्यासाठी 365 दिवस फादर्स डे 365 दिवस मदर्स डे 365 दिवस फ्रेंडशिप डे 365 दिवस डॉटर्स डे पण असं सिनियर सिटीजन आणि माझं ज्येष्ठ नागरिकांना तर खरं आव्हान आहे की हल्ली ज्या प्रकारची कुटुंब पद्धती आहे त्या कुटुंबांमध्ये हल्ली आजी आजोबा गोष्टी सांगायला कधी भेटत नाही तर भारतीय जनता पक्षाच्या सिडको शाखेने अशी काही ठिकाणं निर्माण केली पाहिजे जिथे असे आजी आजोबा आपल्या इथल्या गल्लीतल्या तरुण पिढीला चांगल्या चांगल्या गोष्टी सांगतील आणि त्यांना आवडतील त्या पद्धतीने सांगतील नाहीतर छान काय बोरिंग आजोबा आहे अशी मुलं म्हणतात पण चांगल्या गोष्टी कारण अजूनही टीव्हीवर महाराणा प्रताप सिरियल सगळ्यात पॉप्युलर आहे की नाही काय तर त्या गोष्टी सांगायची व्यवस्थाच नाही आहे तुझ्या आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी सांगण्याचं काम हे सिनियर सिटीजनचा क्लब करू शकतो आणि तेच आपण केलं
तर खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिक आणि नवीन पिढीचं एक मिलाप त्यातला होऊ शकतो आणि त्यामध्ये तो तलावाशी सूचना करतो पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांना मनापासून त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. पूर्णपणे भारतीय जनता पक्ष सिडको शाखेचं जगन तुमच्या सगळ्या सहकार्यांचं मनापासून अभिनंदन. चांगला कार्यक्रम आपण आयोजित केला. ज्येष्ठ नागरिकाला मनापासून शुभेच्छा. महाराष्ट्रामध्ये 10% ज्येष्ठ नागरिक आहे. तर ज्येष्ठ नागरिक धोरण अजून आलं नाही. 3 महिन्यात मी ज्येष्ठ नागरिक धोरण आणणार आणि त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना बऱ्याच सुविधा मिळतील. त्यामुळे मी आता माझं भाषण संपवतो. लोक संपवताय त्याची एकच अट आहे तुमच्याशी. काय माहितीये का, तुमची बक्षीस दिल्यानंतर इथे काही जणांचा पक्ष प्रवेश व्हायचं 2-5 महिने त्याला जरा थांबा नाही तर म्हणजे झालंय सगळे असं व्हायला थांबणार सगळे. धन्यवाद. जय जवान.